देवन साहेब तुमचा मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद गोमंतक वास्तूमध्ये स्वागत करतो. या आमच्या वास्तूला खूप महत्व आहे. म्हणजे 1963 पासून गोमंतकची सुरुवात गोव्यात झाली आणि या वर्तमानपत्रानं गोव्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव काम केलं. एक काळ असा होता की गोवा तेव्हा नुकताच मुक्त झाला होता. तो गोव्याला व्यक्ती स्वातंत्र्य किंवा अशा तऱ्हेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणतीही अनुभव नव्हता, परंपरा नव्हती, कारण पोर्तुगीज शासन अत्यंत कडक होतं. अशा वेळी एक वर्तमानपत्र उभं राहिलं आणि लोकांना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याचे धडे दिले. ते असं एक हे एक ऐतिहासिक अशी इमारत आहे आणि ऐतिहासिक असं हे वर्तमानपत्र आहे. या आमच्या टी व्हीच्या व्यासपीठावर तुमचं आम्ही अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्हालाही मी सांगतो, देवेंद्र फडणवीस म्हणजे एक साधे व्यक्तिमत्व नाही हा, दोन तऱ्हेचे राजकीय व्यक्तिमत्व असतात. एक मुख्यमंत्री झालो आणि आपल्या फक्त मुख्यमंत्र्याचे पाहिजे लाल दिव्याचे पाहिजे वलय असतात, तातूनच रावपी असतात. पण त्याच्या बाहेर वचून एक वाईट पण घेऊ, एक राजकीय नेत्याक एक धमक लागतात. आणि ही धमक आणि ही परंपरा महाराष्ट्रात खूप उडल्या. यशवंतराव चव्हाण पासून ते आम्ही पळतात की प्रमोद महाजन या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजकारण म्हणते तुम्ही सोपेनी राजकारणात भीतर अभ्यास करचो पडटा, सतत आपल्या पक्षाक वयर हाडचो पडटा, सतत नवे नवे कितीतरी तातूंतल्यान नाविन्यपूर्ण घडोवचें पडटा. आणि हे महाराष्ट्राची ही पळय परंपरा आसा ती खूप व्हडली आणि त्या परंपरेतले स्वतः देवेंद्र बाब आसात. म्हणून आम्ही ह्या आयच्या ह्या चर्चेत वाटेकार झाल्यात. त्यांना हांवें मी सांगितलं होतं की आमचा टी व्ही इतका तरुण आहे की त्यामधले काम करणारे लोक सुद्धा 20 ते 25-26 वर्षांची सगळी मुलं आहे. त्यांचं काही लोकांचं तर हे पहिला जॉब आहे. बरोबर. तर हे इंटरॅक्शन आम्हाला जरा सांभाळून घ्या, कारण आमची मुलं जरा खूपच तरुण आहेत. मी तुम्हाला चर्चेची सुरुवात करण्यासाठी एक प्रश्न विचारतो, तो असा आहे की तुम्हाला उत्तर प्रदेश मध्ये राजकीय निरीक्षक म्हणून जायचं एक तुमच्यासाठी खुलं होतं, पण तुम्ही गोव्यामध्ये आलात आणि गोव्यात तुम्ही अशा वेळी आलात जेव्हा भारतीय पक्षा जनता पक्षाकडे मनोहर पर्रिकर नाहीये. मनोहर पर्रिकर हे भारतीय जनता पक्षाचे एक चेहराच नव्हते, तर ते त्यांचं एक परिपूर्ण असं व्यक्तिमत्व त्यांनी पूर्ण भाजपला वाहिलेलं होतं. त्यामुळे मनोहर पर्रिकर जाणं म्हणजे भाजप जाणं आणि ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे मनोहर पर्रिकर हे संपूर्णतः भाजपमय होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्तही मनोहर पर्रिकर म्हणून काहीतरी होते. त्यामुळे त्यांना हिंदू समाजाबाहेर पण एक मोठं हे होतं. हे जे काही त्यांचं आहे ना ते सगळे लोक तुमच्याकडे बघतायत एक मोठं आव्हान म्हणून. तर तुम्हाला मागच्या एक या 2 महिन्याच्या प्रवासामध्ये गोव्याच्या राजकारणाबद्दल काय वाटलं इथल्या? नाही, मुळातच गोव्यामध्ये गेले अनेक वर्ष मी येतोय. मला आठवतं की पहिल्यांदा मी निवडणूक म्हणून गोव्यामध्ये 2007 निवडणुकीत आलो होतो आणि त्यावेळेस मी गोव्याच्या एकूण सगळ्या राजकीय सामाजिक सगळी माहिती ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जर गोवेकरांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तिथल्या माध्यमांचा तुम्ही आढावा घ्या आणि प्रामुख्याने गोमांतक जर तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं तर तुम्हाला लोकांचं मन नक्की समजेल. त्यामुळे मला असं वाटतं की गोमांतकशी माझं पहिलं इंटरॅक्शन ते होतं आणि दॅट वॉज द इंट्रोडक्शन. आज आता हे खरंच आहे की 4-5 राज्यांच्या निवडणुका चालल्या आहेत, मी कदाचित उत्तर प्रदेशात जाईन अशी देखील परिस्थिती होती, पण नंतर असं ठरलं की मी गोव्यात काम केलं पाहिजे आणि मला याचा फार आनंद आहे कारण गोव्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसाला आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. गोव्यातलं कल्चर, इथली संस्कृती, मराठी भाषेबद्दलचं प्रेम आणि कोकणी भाषेचा गोडवा या सगळ्या गोष्टी या आपण महाराष्ट्रात आहोत असंच आम्हाला त्या ठिकाणी जाणवतं. आणि अनेक वर्षाचा संबंध असल्यामुळे इथल्या राजकीय परिस्थितीशी इथल्या नेत्यांशी एक वेगळा संबंध राहिलेला आहे. त्यामुळे हे खरंच आहे आपण जे म्हणालात की आमच्याही समोर हा प्रश्न होताच की मनोहरभाई नसताना ही पहिली निवडणूक आहे आणि मनोहरभाईंची इतकी सवय भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आहे की
ही वॉज अ वन मॅन आर्मी, त्याच्यामुळे ते आहेत तर काही इकडे तिकडे बघायची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मनोहर भाई आणि त्यांच्यासोबतच्या पिढीने भाजपची पाळंमुळं गोव्यामध्ये अतिशय भक्कम रोवली आहेत आणि म्हणूनच आज ते नसतानाही तेवढ्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टी मैदानात उतरलेली आहे. आणि मुळातच ज्या प्रकारे एक नवीन गोवा तयार करण्याचं काम, एक गोव्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे मनोहर पर्रिकरांनी सुरू केलं, मला असं वाटतं की तीच परंपरा आता आम्ही पुढे नेतो. गोव्यात भारतीय जनता पक्षाने जेव्हा प्रवेश केला तेव्हा एक पार्टी विथ अ डिफरन्स असे एक इमेज होती, अशी एक प्रतिमा होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये म्हणजे याच्यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेसला भाजपाने नेहमी दोष दिला की ते अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करतायत. आताच्या परिस्थितीत जर बघितले की पुष्कळ सारे हे जे काँग्रेसचे लोक होते, अल्पसंख्याक होते, ते भाजपमध्ये आलेले आहेत, त्यामुळे भाजपाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. ह्या बदललेल्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की हे खरंच आहे की मोठ्या प्रमाणात लोक आमच्या पक्षामध्ये आले. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याकांच्या विरोधात कधीच नाही, कारण तेही या भारताचे नागरिक आहेत आणि त्यांनाही समान हक्क आहे हे मांडणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आमचा विरोध हा तुष्टीकरणाला आहे, वोट बँक पॉलिटिक्सला आमचा विरोध आहे. टू ट्रीट दॅम ॲज वोट बँक आणि मग ती वोट बँक आहे म्हणून अपीस करून ती मतं आपल्या पदरी पाडून घ्यायची हे आम्ही करणार नाही. जो न्याय हिंदूंना असेल तोच कॅथलिक्सला असेल, तोच मुस्लिमांना असेल. आमचे नेते माननीय मोदीजी यांनी ज्या काही योजना आणल्या, समजा त्यांनी घरोघरी गॅसची योजना आणली, तर त्या योजनेत हे विचारलं नाही की हिंदू आहे की मुस्लिम आहे की ख्रिश्चन आहे की सीख आहे, ती सगळ्यांना मिळाली. घरांची योजना असो, किसान सन्मान योजना असो, जात पंथ धर्म भाषा न विचारता प्रत्येकाकरता ही योजना तयार झाली. आमचा विरोध काँग्रेसला याकरता होता की काँग्रेसने अल्पसंख्याकाचं कधी डेव्हलपमेंट नाही होऊ दिलं, त्याचा विचार नाही केला. त्यांच्या मनामध्ये सतत भय असलं पाहिजे, त्या भयामुळे ते एक असले पाहिजे आणि त्या सगळ्यांनी वोट बँक म्हणून आम्हाला मत दिली पाहिजेत, अशा प्रकारचं एक वोट बँक पॉलिटिक्स केलं ज्याचा आम्ही विरोध करतोय. आता हे खरं आहे, आपण जे म्हणाल की गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक आमच्याकडे आले आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात आम्हाला ते चॅलेंजेस देखील आहेत, मी अगदीच नाही आहेत असं म्हणणार नाही. पण भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्ष आमच्या पक्षाचा विस्तार होत असताना बाहेरून लोक आली, त्यातली अराउंड 90% लोक आम्ही रिटेन करू शकलो आणि त्यातलीही बहुतांश लोक ही पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या संस्कारामध्ये आम्ही ट्रेन करू शकलो. काही लोक नाही होऊ शकत असं देखील होतं, म्हणजे त्याला अपवाद आहेतच. सो आम्हाला याची फार चिंता नाही आहे, जे आले आहेत त्यांनाही आम्ही आमच्या ध्येयधोरणांवर चालण्याकरता त्या ठिकाणी प्रेरित करू. पण या सगळ्या लोकांना जेव्हा तुम्ही सामावून घेता तेव्हा तुमचे जे मूळ जुने जे कार्यकर्ते आहेत ते फारसे दुरावलेले दिसत आहेत आणि ते पक्षावरती टीका करायला लागलेत आज की भारतीय पक्ष जनता पक्ष हा पर्रिकरांच्या काळातला पक्ष राहिलेला नाहीये, हा पक्ष बदललेला आहे. गोव्यातील काही संघाच्या कार्यकर्त्यांनी पण अशा तऱ्हेची टीका केलेली आहे. मला असं वाटतं की टीका जे करतायत एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाकरता करतोय. मला मिळालं नाही, मला मिळालं असतं तर ध्येयधोरणं चांगली आणि मला मिळालं नाही तर ध्येयधोरणं चुकीची, अशा प्रकारची ही मानसिकता आहे. आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जुने जाणते लोक कुठल्याही पदाची अपेक्षा न करता 30-30 वर्ष काम करतायत, यातलं कोणी तक्रार करत नाही. शेवटी त्यांनाही हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा विस्तार करावाच लागेल. आपण अशी भूमिका घेऊ शकत नाही की भारतीय जनता पार्टी आमची कुठेही शाखा नाही, असं नाही. आमची प्रत्येक भागात शाखा आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल. आणि मग जर विस्तार करायचा तर नवीन लोक घ्यावे लागतील, नवीन लोक घ्यावे लागतील तर जुन्यांचा आणि त्यांचा समन्वय घडवावा लागेल. नवीन लोक येतील, त्यांचे ॲस्पिरेशन्स असतील. एक काळ असा होता की पक्षामध्ये निवडणुका हारण्याकरता देखील आम्ही लढायचो. माहिती असायचं की निवडणूक हारायची आहे, पण तो कार्यकर्ता तयार असायचा, तो लढायचा. आज पक्षाचा विस्तार झाला, निवडणुका जिंकायला लागल्यानंतर ॲस्पिरेशन्स बदलले, आता लोक जिंकण्याकरता लढतात. जेव्हा असं कॉम्पिटेटिव्ह पॉलिटिक्स सुरू होतं त्यावेळी त्या कॉम्पिटेटिव्ह पॉलिटिक्समध्ये काही लोक हे थोडेसे बाहेर होतात,
त्यामुळे मला असं वाटतं की यातनं आमच्या समोरचा प्रश्न एवढाच आहे की आमचे जे जुने जाणते आहेत यांचं मत समजून घेऊन परिस्थिती त्यांना पटवून त्यांना सोबत घ्यायचं. आम्ही बहुतांशी त्यात यशस्वी होऊ, काही ठिकाणी यश येणार नाही. सर, मुख्य जो प्रश्न तो तामनार वीज प्रकल्प, त्याच्यानंतर रेल्वे रुळाचे दुपदरीकरण आणि आता जो प्रश्न महत्त्वाचा आहे जो नोकर भरती घोटाळा, हे सगळे आरोपामुळे भाजपवर भरपूर टीका होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप निवडणुकीला कसा सामोरा जाईल? पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण यापूर्वीची गोव्यातली सरकार विरोधी पक्षाची बघितली असेल तर ज्या स्केलचे करप्शनचे आरोप व्हायचे एव्हरी डे असं गेल्या 10 वर्षात झालेलं आपण बघितलं नाही. काही आरोप निश्चित झाले. नोकर भरतीच्या संदर्भात आमच्या एका मंत्र्यावर आरोप झाला, आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही. ओव्हरऑल बाकी अशा प्रकारचे आरोप हे जरूर झाले असतील की या भागात जास्ती मिळाल्या, या भागात कमी मिळाल्या. मला असं वाटतं की त्या संदर्भात इथली नोकर भरतीची पद्धत ही बदलण्याची आवश्यकता आणि त्या संदर्भात भविष्यात निश्चित सगळे लोक एकमत करून काही ना काही निर्णय त्या संदर्भातला घेतील की जेणेकरून सगळ्यांना आणि सगळ्या डिझर्विंग लोकांना त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात आणि त्याच्यापूर्वीच्याही 5 वर्षात आमच्या सरकारचं यश हे आहे की आमच्या सरकारवर कुठलाही गंभीर आरोप लागला नाही. पॉलिटिकली लागले नाही असं मी म्हणणार नाही, पॉलिटिकली लागले. पण ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये नुसते आरोपच लागायचे नाहीत, त्याचे पुरावे समोर यायचे, ते भ्रष्टाचार दिसायचा, तशी परिस्थिती नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की लोकांसमोर एक चांगली स्लेट घेऊन आम्ही पुढे जातो. सुरुवातीलाच देवेंद्रजी, तुम्ही ज्या प्रकारे गोव्याच्या निवडणुकीचं जे प्लॅनिंग आहे ते करताय त्याच्या एकदम चांगलं आहे, म्हणजे जोरात चालली आहे मशिनरी बीजेपीची इलेक्शनची. त्या संदर्भात एक प्रश्न, म्हणजे अगोदर असं व्हायचं की सत्ता आल्यास आम्ही विकास करू हे धोरण असायचं पक्षांचं, पण आता ते बदलत जाऊन सत्ता आली तरच विकास घडेल किंवा नाही होणार जर सत्ता आली तर, सत्ता आली नाही तर, असं काहीतरी हे सुरू झालं आहे. आणि भाजप पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणतं आहे, तर हे म्हणजे लोकांच्यावर दबाव आल्यासारखं कशाला हे? मला असं वाटतं की असं दबाव बिलकुलच नाही. एक कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपण आहोत, त्यामुळे सगळे लोक आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे करू असं सांगतात. मला याच्यामध्ये थोडी जास्त चिंता या गोष्टीची आहे की ज्या शक्य होणार नाही आहेत अशा प्रकारच्या घोषणा ज्या काही केल्या जात आहेत आप पार्टीकडनं असेल किंवा तृणमूल काँग्रेसकडनं असेल, कुठले तरी कार्ड आम्ही युथ कार्ड वगैरे असे बोर्ड बघतोय, हे कार्ड कुठेही बंगालमध्ये दिलेले नाही आहेत. महिलांकरता कुठली योजना सांगितली जाते ती बंगालमध्ये नाही आहे. मग गोव्यामध्ये या योजना आणणार कुठनं, त्याच्याकरता पैसा आणणार कुठनं? तो काही बंगालबंद तर पैसा आणता येत नाही. किंवा आपण अगदी दिल्लीचं उदाहरण बघितलं तर दिल्लीमध्ये 200 युनिटपर्यंत फ्री पॉवर आता हे ओपन झालं आहे. एक लिमिटेड लोकांना ती मिळते आहे, त्याच्यावर मिळत नाही आहे. आणि 200 चं 201 युनिट झालं तर पहिल्या युनिटपासून सगळे पैसे त्या ठिकाणी लागत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये तो अनरेस्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही एक मार्केटिंगची पद्धत, म्हणजे आधी असं होतं की पॉलिटिक्समध्ये आपण आश्वासनं द्यायचो ती पूर्ण करायचा प्रयत्न करायचो, आता त्याला एक मार्केटिंगचं जे स्वरूप आलेलं आहे हे थोडं चिंताजनक आहे. कारण अल्टिमेटली ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विचार कोणी करणार आहे का? आणि दुसरं, अजूनही आमच्या इलेक्टोरेटमध्ये जो काही थोडासा, म्हणजे आवर इलेक्टोरेट इज नॉट एट ऑल इग्नोरंट, पण बजेटच्या प्रती तेवढीशी माहिती नसल्यामुळे लोकांना राज्याचे फायनान्सेस किती आहे, त्यातले कमिटेड फायनान्सेस किती आहे, त्यातल्या अशा योजनांकरता पैसे किती स्पेअर होऊ शकतात याची माहिती नाही आहे. आणि ती माहिती नसल्यामुळे ज्याला जी वाटेल ती तो घोषणा करतोय. आणि लोकांना जणू काही तर पक्षांनी प्लास्टिकचे कार्ड छापले आपल्या त्या क्रेडिट कार्ड सारखे आणि ते वाटून राहिले आहेत लोकांना, जणू काही इलेक्शन झाल्यावर किती स्वाईप केल्यावर पैसे मिळणार आहेत. दिस इज ॲब्सोल्युटली बॅड पॉलिटिक्स. म्हणजे हे जे काही विशेषतः तरुणाईला निराशेकडे नेले, कारण अशी लोक ही पुढे ही करू शकणार नाहीत. आणि ॲस्पिरेशन्स उभं करणं चांगलं आहे, सोसायटी हॅज टू बी ॲस्पिरेशनल, पण
चुकीच्या गोष्टीवर जर एस्पिरेशनल सोसायटी उभी राहिली तर त्यातनं एक नैराश्य तयार होतं. सो मला असं वाटतं की कुठेतरी कुठल्या तरी फोरमवर पक्षांनी दिलेली आश्वासनं आहेत ती पूर्ण करण्याकरता गोव्यामध्ये काय फायनान्शियल स्थिती आणि तुम्ही हे पैसे कुठनं आणणार आहे हे देखील विचारलं पाहिजे. तर एक मुद्दा असा होता की आता जवळजवळ अनेक ठिकाणी भाजपनं जे काही बंडखोरी होती ती रोखण्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि ते त्याला यशही आलेलं आहे. मात्र अजून अशा 5 जागा आहेत की ज्या 5 जागांवरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. 2 दिवस तुमच्या हातात आहेत. नक्की काय स्ट्रॅटेजी असेल? 2 जागा तर तुमच्या हातातून गेलेल्याच आहेत. पणजी आणि मांद्रेची सीट्स तुम्ही परत त्यांचे हे नाही करू शकणार. बट आणखीन 3 जागा अशा आहेत की जिथे सावर्डे असेल किंवा कानकोण असेल. तर याचा काय काय प्लॅनिंग आहे डोक्यात की काय? असं आहे की प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचे असतात आणि ते आम्ही करतच राहू. परंतु शेवटी अलीकडच्या काळामध्ये कोणालाच मागे यायचं नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्याच पक्षांमध्ये पाहायला मिळते. स्टील मला असं वाटतं की काही मेजर लोकांना आम्ही समजवलं आणि त्यांनी ते मान्य केलंय. पण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न नक्कीच करू. विधानसभा निवडणुकीत जर भाजप सरकार सत्तेवर आलं तर तुमचं गोव्यासाठी विजन काय असेल? म्हणजे विजन डॉक्युमेंट तयार केलं आहे? आमचं विजन डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आणि लवकरच आमचे राष्ट्रीय नेते श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आम्ही ते डॉक्युमेंट अनवील देखील करू आणि एक प्रोग्रेसिव्ह गोव्याचा रोडमॅप. याच्यामध्ये काय आहे की जे निवडून येणार नसतात ना ते सांगू शकतात की निवडून आलो की तुम्हाला ताजमहाल बांधून देऊ. आम्ही हे सांगू नाही शकत कारण आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला लोकांना उत्तर द्यायची आहे. सो एक व्हेरी रिअलिस्टिक अशा प्रकारचं विजन हे आमच्या विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रोग्रेसिव्ह गोवा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करू. डबल ट्रेकिंग आणि कोल ट्रान्सपोर्टेशन आहे यावर तुमची काय भूमिका राहणार आहे? कारण परिकार म्हणाले होते की याला परवानगी देणार नाही पण सध्याच्या सरकारने त्याला परवानगी दिली आहे, यावर तुमची काय भूमिका राहील? परिकरांनी त्या काळामध्ये जे सांगितलं होतं त्याच्यावरच आम्ही चालतो. त्यांनी सरसकट हे अमान्य केलं नव्हतं. त्यांनी त्यातले काय हॅझार्ड्स आहेत ते कसे दूर केले पाहिजेत हे सांगत होतं. परिकर जी एक असं व्यक्तिमत्व होतं की हे सगळ्यात प्रोग्रेसिव्ह व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कधी विरोधाला विरोध केला नाही, ते सरकारमध्ये असो की विरोधी पक्षात असो. पण एन्व्हायरमेंटच्या संदर्भात त्यांची ठाम मतं होती आणि त्याचसोबत एन्व्हायरमेंटचा बागुलबुवा तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्याही विरोधात त्यांची ठाम मतं होती. आणि मला असं वाटतं की आमचं सरकार त्यांनी जी दिशा दाखवली आहे त्या दिशेनेच जाणार. पर्रीकर म्हणजे पर्रीकरांचे मुलगा जो आता इलेक्शनला थांबलाय ना, तर उत्पल पर्रीकर आणि पारसेकर यांची नाराजगी दूर करण्यात भाजपचं अपयश आलं असं समजायचं का? मी बघा आता तरी असंच वाटतंय की अपयश आलं. प्रयत्न आम्ही खूप केला. असं आहे की उत्पल पर्रीकर यांना भारतीय जनता पक्षाने 2 मतदारसंघांची ऑफर दिली होती. पणजीच्या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं की आत्ता इथे सिटिंग उमेदवार आहेत, आमदार आहेत, तुम्हाला आत्ता ही 2 मतदारसंघ आहेत, त्यातला 1 मतदारसंघ हा तर पारंपरिक भाजपचा निवडून येणारा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे निवडून या आणि 5 वर्षांनी आम्ही तुम्हाला आजच सांगतो की तुम्हाला आम्ही पणजीमध्ये अकोमोडेट करू आणि जे आत्ताचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही तुमच्यासमोर सांगू आणि ते मान्य करतील की 5 वर्षांनी तुम्ही पणजीला या. पण त्यांचा आग्रह होता की मला आजच पणजी पाहिजे. आता पक्षामध्ये शेवटी असा आग्रह देखील करता येत नाही. शेवटी हा राष्ट्रीय पक्ष आहे, मी म्हणेन तीच दिशा असं इथे करता येत नाही. आम्हाला याचं खूप दुःख आहे की उत्पल सारखा एक तरुण कार्यकर्ता आणि आमच्या मनोहरभाईंच्या परिवारातला एक परिवारजन हा आमच्यापासून दूर गेला आहे. पण मला असं वाटतं की शेवटी पक्ष चालवत असताना कधीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून मी वारंवार हे सांगितलं जे लोक म्हणत आहेत की उत्पल पर्रीकरांना आम्ही तिकीट नाकारणं नव्हे, आम्ही उत्पल पर्रीकरांना तिकीट देण्याकरता ऑफर दिली, त्यांनी ती नाकारली आणि त्यांनी हा निर्णय केला की नाही मला इथेच उभं राहायचं आहे. पारसेकर सरांच्या संदर्भात तर मला अधिक दुःख वाटतं कारण पारसेकर सरांना भारतीय जनता पक्षाने खूप पदं दिली, त्यांनीही भाजपकरता चांगलं काम केलं. सुरुवातीला मनोहरभाई असतील, श्रीपाद भाऊ असतील आणि पारसेकर सर असतील असं एक मुळात भाजप उभी करणारी ही मंडळी आहेत
आणि म्हणूनच पारसेकर सरांना तर आपल्याला माहिती आहे की प्रदेशाचा अध्यक्ष मंत्री मुख्यमंत्री सगळी पदं त्या ठिकाणी त्यांना दिली. मागच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने मुख्यमंत्री असताना देखील त्यांना पराजय स्वीकारावा लागला आणि त्यानंतर तिथली सगळी परिस्थिती बदलली. बदललेल्या परिस्थितीमध्ये पारसेकरांसारखा ज्यांनी पक्षाकरता एकेकाळी खस्ता खाल्ले आहेत अशा व्यक्तीला वाऱ्यावर सोडणं योग्य नाही म्हणून आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि माननीय अमितभाईंनी आमच्या संघटन मंत्र्यांनी माझ्यासमोर त्यांना पाचारण केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की पारसेकर सर इथली राजकीय परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामध्ये आता तुम्ही न लढलेलं योग्य राहील, परंतु तुमच्यासारखा व्यक्ती हा पक्षाचा मोठा व्यक्ती आहे, पक्षात तुम्ही अनेक वर्ष काम केलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळी कुठली जबाबदारी तुम्ही सांगा, ती जबाबदारी भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रात पाहिजे असेल, राज्यात पाहिजे असेल, अजून कुठल्या सिस्टीममध्ये पाहिजे असेल तर ती आम्ही देऊ, वी वॉन्ट टू रिस्पेक्ट यू. परंतु पारसेकर सरांनी सांगितलं की नाही, मला तिथेच लढायची आहे, निवडणूकच लढायची आहे. आता जसं मी सांगितलं की शेवटी पक्षामध्ये एक मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन वी कॅनॉट इवन अपीज अवर ओन पीपल बिकॉज दॅट ऑल्सो सेट्स अ बॅड प्रेसिडेंट. आणि म्हणून आता तुम्ही हे म्हणू शकता की या दोघांना समजवण्यात आत्ता तरी आम्हाला अपयश आलं आहे. देवेंद्रजी, आम्ही आमच्या चर्चेक सुरुवात करतात. देवेंद्रजी, आताच एक प्रश्न जो विचारला की ज्याला तुम्ही म्हणालात की पारसेकर असतील किंवा पर्रीकर, उत्पल पर्रीकर यांना समजवण्यात आम्ही अपयशी पडलो कुठेतरी थोडंफार, पण सर असं वाटत नाही आहे का की भाजपच्या बाबतीमध्ये सध्या गेले काही वर्षांमध्ये असं बोललं जात आहे की निवडणुका आल्या की भाजपला विजयी उमेदवार हा आयात करावा लागतो. आता तुमचंच एक स्टेटमेंट आहे खूप जुनं आहे की निवडणुकांचा खेळ हा सगळा संख्येवर अवलंबून आहे, पण असं असेल तर आज आपण गोव्यातला जर विचार केला तर 10 वर्ष आज गोव्यामध्ये भाजपची सत्ता आहे. आपण असा कॅन्डिडेट, असा उमेदवार तयार करू शकत नाही का आपल्याच पक्षातला की जो विजयी होऊ शकतो? असं आहे की आत्ता जे उमेदवार आम्ही दिले आहेत यातले 90% उमेदवार आम्ही तयार केलेले उमेदवार आहेत आणि 10% निश्चित आयातीत आहेत. आपण ज्याला इंग्रजीमध्ये ऑक्युपेशनल हजार्ड म्हणतात ना, ते गोव्यात फार मोठं आहे आणि गोव्यामध्ये प्रवासी लोक जे आहेत ते राजकीय पक्षांमध्येही आहेत. शेवटी राजकारणामध्ये तत्व महत्त्वाची असतातच, पण निवडणुकीमध्ये एक ग्राउंड रियालिटी देखील असते आणि ती ग्राउंड रियालिटी आणि आपले तत्व याच्यामध्ये सांगड जर आपण घातली नाही तर आपल्याला सत्तेतनं बाहेर जावं लागतं आणि सत्तेतनं बाहेर जाऊन तुम्ही काही तत्व सांगू शकत नाही. आणि म्हणून शेवटी हे सत्तेचं राजकारण करताना काही प्रमाणात डेव्हिएशन आम्ही करतो, ते आम्ही केलं आहे. काही आयातीत लोक आमच्याकडे निश्चित आहेत, पण आमचा प्रयत्न नेहमीच राहणार आहे की आमचे स्वतःचेच सगळे उमेदवार भविष्य काळामध्ये आम्हाला तयार करता आले. मला याच्यात एक थोडस विचारायचं होतं की भारतीय जनता पक्ष जो वाढला तो सेंद्रियपणे जेव्हा वाढला तेव्हा त्याला संघाचं मोठं बॅकअप होत, गोव्यामध्ये ते होताना दिसत नाही, कुठेतरी तफावत दिसते आज. सो हा पक्ष परत सेंद्रियपणे ऑर्गॅनिकली ग्रो होण्यासाठी तुम्ही काय करू शकता? मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न हाच करणार आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये ऑर्गॅनिकलीच आम्हाला मोठं व्हायचं आहे. काय असतं की जेव्हा आपण वारंवार निवडणुका जिंकतो, देशामध्ये सत्ता येते, मोदीजींसारखे नेते असतात आणि इतर पक्षांच्या नेत्यांची क्रेडिबिलिटी कमी असते, त्यावेळी तुमच्याकडे एक नॅचरल ओढा असतो आणि मग हा जो नॅचरल ओढा असतो तर राजकीय पक्ष फार पिक अँड चूज करू शकत नाही. शेवटी तुम्ही मास बेस्ड पार्टी आहात, सो सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला घ्यावे लागतात आणि ती मंडळी मोठ्या प्रमाणात येत असताना खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रशिक्षणाची मोठी व्यवस्था आहे, पण जेव्हा विस्तार हा अतिशय वेगाने होतो तेवढ्या वेगानं हे प्रशिक्षण होऊ शकत नाही, त्याला वेळ लागतो. निवडणुका मागे निवडणुका येतात, त्याच्यामध्ये पक्ष बिझी असतो. सो याच्यामुळे काही ना काही थोडा आपल्या मूल्यांच्या तत्वांच्या संदर्भात काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज होतं, पण ते ओव्हरऑल होऊ नये हा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यामध्ये यावेळी तिकीट वाटप करताना भारतीय जनता पक्षाने अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारचं धोरण घेतलं, त्याचा फटका आम्हाला पडेल काही ठिकाणी, पण ओव्हरऑल लोकांना ते आवडलं
की उत्तर प्रदेशचं राजकारण भाजप बदलत आहे, हे आता घराण्यांचं राजकारण नाही राहिलं, हे कुठल्या एका वरिष्ठ जातीचं राजकारण नाही राहिलं, हे सर्वसमावेशक राजकारण आणि सामान्यातला व्यक्तीही आता आमदार होऊ शकतो, हे जे काही मोदीजींनी उत्तर प्रदेशात आता एस्टॅब्लिश करून दाखवलं आहे, लॉंग टर्ममध्ये याचा फायदा आम्हाला. आपण महाराष्ट्राची महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे आणि आता गोव्याच्या निवडणुकीसाठी तुमच्यावर पक्षानं खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. उमेदवार याद्या जाहीर होऊन सुद्धा अनेक जण जे आहेत ती पक्षाला पाठ दाखवत आहेत. मग आत्ता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस असताना पक्षासमोर काय आव्हानं किंवा अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळातच मला असं वाटतं की आता अडचणींचा विचार करण्याची वेळ गेली आहे. आता आहे ती परिस्थिती, प्राप्त परिस्थिती समजून पुढे जायचं आहे. गोव्यामध्ये BJP एक चांगली अनुकूलता आहे, लोकांना पुन्हा हे सरकार निवडून द्यायचं आहे, त्यामुळे आमचा सगळा फोर्स, आमची सगळी क्षमता ही आता लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल अनुकूलता तयार करून त्यांना वोटिंग करता आणणं याच्यामध्ये आम्ही लावणार आहोत. त्यामुळे आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा 14 तारखेनंतर विचार करूया. भाजप सत्ता सरकार जेव्हा गोव्यात आली तेव्हा आम्ही खूप काही डेव्हलपमेंट बघितलं आहे, चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मिळालं आहे, पण अजूनसुद्धा काही अनेक गाव असे आहेत ज्यांना बेसिक नेसेसिटीज नाही मिळत, बेसिक सुविधा नाही मिळत. 21व्या शतकात अजून ही उणीव काय? मला असं वाटतं की गोव्यासारख्या ठिकाणी काही ठिकाणी जी उणीव आहे ना, त्याचं कारण बेसिकली देर आर सम एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. तिथे मोबाईलचे टावर्स येता येत नाही, काही ठिकाणी तुम्हाला दुरून इलेक्ट्रिक लाईन आणावी लागते कारण त्या ठिकाणी सबस्टेशन्स तयार करता येत नाही. आता गोव्यामध्ये अनइंटरप्टेड पॉवर करता एक काम सुरू झालं, 4 वर्ष झाले ते काम चाललं आहे, पण आता ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपर्यंत गेला. सो म्हणजे मी काही ॲक्टिव्हिस्टच्या विरोधात नाही, त्यांचाही विचार हा गोव्याच्या बद्दलच असेल असं आपण बघू, पण हे जे काही हॅझार्ड आहेत हे या हॅझार्ड्समुळे, म्हणजे इट इज नॉट द केस की गोव्याचं रिसोर्सेस नाही म्हणून एखादं गाव मागे राहत आहे. इथली सगळी एन्व्हायरमेंटची जी काही ॲक्टिव्हिझम आहे, या ॲक्टिव्हिझममुळे कामं होण्याकरता थोडा वेळ लागतो, काही वेळा चालू असलेलं काम हे बदलावं लागतं कारण ग्रीन ट्रायब्युनल असेल, कोर्ट असेल, ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये निर्णय देतात. आता बघा, गोवा हे इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, कुठल्याही मोबाईल कंपनीला तुम्ही सांगितलं तर 5 टावर ते लावतील, पण कुठे लावायचे हा प्रश्न आहे. कारण बहुतांश ठिकाणी, विशेषतः जो रुरल एरिया आहे, या ठिकाणी फॉरेस्ट आहे किंवा इकोसेन्सिटिव्ह झोन्स आहेत, त्या ठिकाणी टावर्स लावता येत नाही. मला असं वाटतं की याच्यावर टेक्नॉलॉजिकली काही सोल्युशन्स काढून अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर केले पाहिजेत. देवेंजी, मी पर्यावरण पत्रकार मानतो स्वतःला, आणि मी एकदा आमचे मुख्यमंत्री पण होते, तुमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे मायनिंग संदर्भात. तो मायनिंग प्रश्न हा नेहमी मला, आणि त्याचा मला स्वतःला अभ्यास पण आहे. मायनिंग बंद होऊन 2 वर्ष झाली, या 2 वर्षात मायनिंग सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आमचा असा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर, माझा स्वतःचाही, की भारतीय जनता पक्षाच्या आजच्या नेतृत्वामुळे किमान 4 ते 5 लोक असे आहेत ज्यांचे इंटरेस्ट मायनिंगमध्ये आले आहेत, त्यामुळे मायनिंग सुरू होत नाही. कारण त्यांना वाटतं की हे जे काही चुकार 7 ते 8 लीज होल्डर आहेत त्यांनाच खनिज मिळावं. हे जर मायनिंग लीजांचं जर लिलाव झाला तर राज्याला किमान 1 लाख कोटी रुपये मिळू शकतात, लोकांच्या डोक्यावरचं करांचं प्रमाणही कमी होऊ शकतं. हे शास्त्रीय पद्धतीनं शोधून काढलेलं आहे. तर अशा तऱ्हेचं ताबडतोब महामंडळ स्थापन करायचा निर्णय घेतला, पण तो अंमलबजावणी होत नाही. तर तुमच्यासारखे जे लोक जे या राज्याकडे आस्थेनं बघतात आणि देशातील तज्ज्ञांना घेऊन भाजप एखाद्या, आणि अशा तऱ्हेचे इंटरेस्ट जर असेल त्यांना बाजूला ठेवून गोव्याची मायनिंग पॉलिसी स्वयंपोषक तत्वावर उभी करण्यासाठी तुम्ही स्वतः तुमचं वजन खर्ची घालाल का? नाही, निश्चित घालेन, कारण मीही मायनिंगच्या संदर्भातला सगळा अभ्यास केला आणि नवीन जो मायनिंगचा ॲक्ट आहे तो ॲक्ट आल्यानंतर एक ट्रान्सपरंट सिस्टीम आपल्या इथे माईन ऑप्शनची सुरू झाली आणि खनिजांवरचा जो काही सगळं भाजपने केलं आणि देशाचा जो काही अधिकार आहे खनिजांवरचा तो अबाधित राहिला पाहिजे. गोव्यामध्ये एक लिगसी आहे पोर्चुगीजांच्या काळापासून
आणि त्यामुळे काही फॅमिलीजचा त्याच्यावर अधिकार आहे. आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये देखील केस चाललेली आहे आणि जस्टिस चंद्रचूड साहेबांनी काही ऑब्झर्वेशन्स दिले आहेत. पण त्या ऑब्झर्वेशन्समधला एक सगळ्यात महत्त्वाचं जे काही त्यातला माइलस्टोन आहे तो मायनिंग कॉर्पोरेशन तयार करणं आहे. आज आपण या सगळ्या मायनिंगमध्ये जी काही खासगी भागीदारी आहे ती देखील आपण घेऊ शकतो पण मालकी मात्र देऊ शकत नाही. त्यामुळे आता एक नवीन मॉडेल जे काही केंद्र सरकारने आणि सुप्रीम कोर्टने अप्रूव्ह केलं आहे यामध्ये मायनिंग महामंडळाला सगळी मालकी द्यायची आणि त्या महामंडळाने MDA सिस्टीमने त्या ठिकाणी खासगी लोकांना त्याची मायनिंगची कंत्राटं द्यायची. मला असं वाटतं की तीच सिस्टीम आता गोव्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. म्हणून हे मायनिंग महामंडळ तयार केलेलं आहे. आता गोव्यामध्ये त्याच्या पुढचा निर्णय जो आहे हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टच्या नजरेस आणून देऊन आणि सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनेच तो घ्यावा लागेल. आता देशामध्ये सुप्रीम कोर्टाने अप्रूव्ह केलेल्या नॉर्म्सप्रमाणे पहिली डंप पॉलिसी ही गोव्याने तयार केली. बरोबर. आणि ती अतिशय चांगली पॉलिसी आहे की ज्या पॉलिसीमुळे ऍटलिस्ट मायनिंगच्या क्षेत्रामध्ये पुढचे 2 वर्ष आम्ही रोजगार निर्मिती करू शकतो आणि काही प्रमाणात सस्टेनेबल मायनिंग आम्ही करू शकतो. पण आपण जे म्हणालात ते अगदी खरं आहे की आपल्याला आता सेकंड स्टेप ही घ्यावी लागेल आणि मायनिंग कॉर्पोरेशनकडे सगळ्या जे काही लीजेस आहेत त्याच्या संदर्भातले अधिकार देऊन आणि मग MDA पद्धतीनं जे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सची इन्व्हेस्टमेंट घेऊन त्यातला जो देशाचा किंवा राज्याचा प्रॉफिट आहे तो राज्याकडे आला पाहिजे. ही सिस्टीम आपल्याला करावी लागेल आणि ती निश्चितपणे आम्ही करू. गोमंतक भवनमध्ये आम्ही चर्चा करतोय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं. राजकीय प्रश्नाबरोबर वेगवेगळ्या प्रश्नाचा आलेख आम्ही इथं घेतलाय आणि त्यांनी आम्हाला अत्यंत मनमोकळी चर्चा करू दिलेली आहे. आता आम्ही पुढच्या प्रश्नाकडे बोलतो. 2012 काळात काँग्रेसचं सरकार होतं म्हणजे 7 ते 12 त्यावेळी त्यांनी घराणेशाही केली होती आणि गोव्याच्या जनतेने त्यांना घरी पाठवलं होतं. आता असं बघायला भेटतं की भाजपाच्या सरकारमध्ये एका घराण्यामध्ये दोघ जणांना तिकीट देतात. आता जनतेचा काय विचार असणार, घरी पाठवणार की आपल्याला इलेक्ट करून देणार? मला असं वाटतं की भाजपला घराणेशाही मान्य नाही. आत्ता जी काही तिकीटं आम्ही दिलेली आहेत दॅट इज अ कॉम्प्रोमाइज. आणि ते कॉम्प्रोमाइज कसं आहे की साधारण 2014 नंतर BJP हा निर्णय केला की एका घरात तिकीटं द्यायची नाहीत 2. पण त्याच्यापूर्वी म्हणजे लोक ज्यावेळेस आमच्याकडे आले त्यावेळेस जर ते निवडून आलेले असतील तर आम्ही तेवढं कॉम्प्रोमाइज करतो. त्यामुळे बाबूश आणि जेनिफर असतील तर दोघे आधी निवडून आलेले होते. विश्वजीतही आमच्याकडे निवडून आले. तिची जी दुसरी सीट आहे म्हणजे माननीय प्रतापसिंग राणेजींची त्या जागेच्या संदर्भात आपल्याला मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे आणि एका ज्येष्ठ नेत्याबद्दल आता मला जास्त बोलणं हे देखील योग्य नाही. सो मी पुन्हा एकदा तो शब्द वापरेल की ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे. पण त्याचवेळी आपण जर बघितलं असेल तर आमचे म्हणजे जे माननीय मंत्री आहेत श्रीपाद भाऊ, तर श्रीपाद भाऊंकडे सिद्धेश जो आहे हा चांगला आहे आणि तो 15 वर्ष आमचं काम करतोय. त्याला मेरिट देखील होता पण स्टील BJP त्याला तिकीट दिली नाही आणि त्यांनी काल शेवटी ते मान्य केलं आणि तो भाजपचं काम करतोय. सो ॲटलिस्ट ऑर्गॅनिकली जे आमचे लोक आहेत त्यांच्यापुरतं तर आम्ही नियम हा कायमच ठेवलेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाने 30 तिकीटं कापली आहेत घराणेशाही नको म्हणून. पण काही शेवटी गोव्याची एक टिपिकल पद्धत आहे. गोव्यामध्ये तर म्हणजे सगळे जे काही राजकारणी आहेत त्या राजकारण्यांचा बस चालला तर एका घरातले 40 लोक येऊ शकतात. पण इट्स लिगसी, म्हणजे ते काही आम्ही एका दिवसात ते काही बदलू शकतो असं नाही आहे. सो मला असं वाटतं की पण आमचं आम्ही निर्णयावर ठाम होतो. So I just want to take you back in 2017 when you released the manifesto. BJP has had 2 major focus on job creation and casino. In last 5 years, Goa has like 3rd highest unemployment rate, and whereas casinos are still there on Mandovi. What do you have to say about that? And how much importance are you going to give to environmental issues in this coming manifesto? See, first thing about jobs. If you look at the data which is recently released by the central government, Goa has fared very well in terms of creating jobs. Now in Goa, the youth wants government jobs, that is a different thing. But
in the private sector, in job creation, Goa has been a front runner. And so far as casinos are concerned, see, ultimately you have to run a government. You require finances. Had it been the case that the mining revenue is coming to the government, I think we would have totally stopped the casinos. But right now, that's not the case. The mining revenue is no more coming. And at this juncture, if all the casinos are actually shut down, then from where are we going to get the revenue? So I think we are not with the casinos. We don't want casino culture, but right now, as a part of our revenues, we require the revenue coming from the casinos, and that is why I think it's a sort of compromise. Sir, khub divasapasun tumhi govyat ahat. Tumcha kay andaj ahe? Kiti seat bhajapla miltil? Ani jar seat kami alya tar tumhi yuti konasobat karnar? Kami yenaras nahi ahe. Yutiza prashnach nahi ahe. BJP la purna ya thikani bahumat milnar. तुम्ही आमच्याबरोबर आले, आमच्याशी मनमोकळेपणानं चर्चा केली, आमच्या सगळ्या स्टाफची तुम्ही समर्पक उत्तरं दिली. कारण जे सांगितल्याप्रमाणे हा सगळा जो नवीन जो आहे लोक नवीन आहे, सगळे यंग वोटर्स आहेत. इट्स अ रिप्रेझेंटेशन ऑफ न्यू इंडिया. तुम्ही समर्पक, तुम्ही खूपच खूपच मनमोकळे बोलता. थँक्यू. तुम्हाला आभार मानतो. थँक्यू. थँक्यू.